हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुरुवर्या अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या भूगोलच्या 7व्या पाठाचा, ज्याचं नाव आहे मृदा, त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या स्वाध्यायाला. प्रश्न पहिला, पुढील तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकात तक्त्याच्या स्वरूपात दिलेला आहे, तो आपण साधा सरळ स्वरूपात या ठिकाणी मांडलेला आहे. सुरुवातीला पहिल्या तक्त्यामध्ये घटक आहेत आणि दुसऱ्या तक्त्यामध्ये मृदा निर्मितीमधील भूमिका आहेत. यामध्ये बघा, घटक बघा, मूळ घटक मृदा निर्मितीमधील भूमिका काय आहे. मूळ घटकाच्या विदारणातून, अपक्षणातून मृदेचा प्रकार ठरतो. दुसरा घटक प्रादेशिक हवामान. मृदा निर्मितीतील भूमिका काय आहे बघा, प्रादेशिक हवामानानुसार मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या मूळ घटकाच्या विदारणाच्या अपक्षणाच्या प्रक्रियेची तीव्रता ठरते. त्यानंतरचा पुढचा घटक आहे सेंद्रिय खत. सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो. आणि शेवटचा घटक आहे सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीवाणू मृत वनस्पती व प्राणी यांच्यात विघटनाची प्रक्रिया होऊन मृदेतील ह्युमसचं प्रमाण ठरवतात. या ठिकाणी आपला जो काही पहिला प्रश्न होता तो संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला दुसरा प्रश्न आहे, कशामुळे असं घडतं. यामधला पहिला प्रश्न बघा, सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते, असं कशामुळे घडतं. उत्तर, सह्याद्रीच्या पश्चिम भागात कोकण प्रदेशात पावसाचं प्रमाण जास्त आहे. या भागात हवामान दमट आहे, त्यामुळे या भागात बेसाल्ट या मूळ खडकाचं मोठ्या प्रमाणावर अपक्षालन होऊन त्यापासून जांभी मृदा तयार होते. आणि अशा प्रकारे सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकापासून जांभी मृदा तयार होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, मृदेत ह्युमसचं प्रमाण वाढतं असं का होतं. त्याचं उत्तर आहे, शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा शेतीसाठी वापर केला जातो. मृदेतील सामूचा तोल राखला जातो. सामूचा तोल राखला गेलेल्या मृदेत सूक्ष्मजीव अधिक संख्येत आढळतात. या सूक्ष्मजीवांमुळे वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृत अवशेष इत्यादी घटकांचं विघटन होतं. या विघटित झालेल्या जैविक पदार्थालाच आपण ह्युमस म्हणतो. आणि अशा प्रकारे सेंद्रिय खतांचा वापर वाढवला असता मृदेत ह्युमसचं प्रमाण सुद्धा वाढतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, विषुववृत्तीय हवामान प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया खूप जलद घडते. याचं उत्तर बघा, विषुववृत्तीय प्रदेशात सुमारे 37° सेल्सिअस ते 30° सेल्सिअस प्रमाण तापमान असतं. या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. या प्रदेशातील पावसाचं प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर ते 3000 मिलीमीटर इतकं असतं. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीनं होते, फास्ट होते. अशा प्रकारे जास्त तापमान व जास्त पाऊस यामुळे विषुववृत्तीय हवामान प्रदेशात सुपीक मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद घडते. त्यानंतर चौथा प्रश्न, मृदेत क्षारतेचं प्रमाण वाढतं असं का होतं. त्याचं उत्तर बघा, शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यासाठी जलसिंचनाचा वापर केला जातो. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. अशा प्रकारे अतिरिक्त जलसिंचनामुळे मृदेत क्षारतेचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण वाढतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाचवा, कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ म्हणजेच धान जास्त असतो असं का. त्यामध्ये याचं उत्तर बघा, कोकणातील उष्ण व दमट हवामान, गाळाची मृदा व भरपूर पर्जन्य हे घटक तांदळाच्या पिकाच्या वाढीसाठी अनुकूल ठरतात व त्यामुळे कोकणात तांदळाचं धान मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. स्थानिक उत्पादनानुसार मानवाचा आहार निश्चित होतो आणि त्यामुळे कोकणातील लोकांच्या आहारात तांदूळ म्हणजेच धान जास्त असतो. त्यानंतरचा पुढचा 6वा प्रश्न, मृदेची धूप होते. यामध्ये बघा, पावसाच्या पाण्याबरोबरच नद्यांच्या प्रवाहाबरोबर मृदेचा थर वाहून जातो. वेगवान वाऱ्यामुळेही मृदेचा थर वाहून जातो. जमिनीच्या तीव्र उतारामुळे मृदेची झीज होते. अशा प्रकारे वाहतं पाणी, वारा, प्राकृतिक रचनेतील विविधता
व हवामान इत्यादी घटकांमुळे मृदेची खूप मोठ्या प्रमाणात धूप होते. त्यानंतरचा पुढचा सातवा प्रश्न मृदेची अवनती होते. याचं उत्तर बघा, शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशक, तणनाशक व जलसिंचन इत्यादी बाबींचा वापर केला जातो. रासायनिक द्रव्यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेतील पोषक द्रव्ये कमी होतात, मृदेतील ह्युमसचं प्रमाण कमी होतं आणि मृदेचा सामू बिघडतो. मग अतिरिक्त जलसंचनामुळे मृदेतील क्षारांचं प्रमाण वाढतं, त्यामुळे मृदेचं आरोग्य बिघडतं आणि अशा प्रकारे रसायने, खते व जलसिंचन यांच्या अतिरिक्त वापरामुळे मृदेची अवनती होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा, माहिती लिहा. त्यामध्ये पहिला मृदा संधारणाचे उपाय. त्यामध्ये बघा, पहिला उपाय आहे वृक्ष लागवड. वृक्ष लागवड हा मृदा संधारणाचा महत्वाचा उपाय आहे. वृक्ष लागवड केल्यामुळं वाऱ्याची वेगावर नियंत्रण आणता येतं. वाऱ्यामुळे होणारी मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतीची मुळे माती धरून ठेवता, त्यामुळे मृदेची धूप थांबते. दुसरा उपाय समतल चर. यामध्ये उतार असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदून मृदा संधारण केलं जातं. समतल चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो आणि त्यामुळे मृदेची झीज किंवा धूप थांबते. या चरामुळे थांबलेलं पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, त्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यासही मदत होते. त्यानंतरचा तिसरा उपाय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम. यामध्ये बघा, मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनानं पाणलोट शेत विकास अंतर्गत ग्रामीण भागातील शेतात उताराच्या दिशेनं बांध बंदिस्ती करण्याचा कार्यक्रम राबवलाय. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा योजना यशस्वी झाला आहे. भूजल पातळी वाढवण्याच्या या प्रयत्नाबरोबरच मृदेची धूप होणंही कमी झालेलं आहे. त्यानंतरचा शेवटचा बघा, जलयुक्त शिवार योजना. मृदा संधारणासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच केली आहे. या योजने अंतर्गत शेतांना बांध घालणं असेल, लहान लहान नाल्यांचं पाणी अडवणं, नाले जोडणी करणं यासारख्या कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यानंतरची पुढील माहिती लिहायची आहे आपल्याला सेंद्रिय पदार्थांबाबत. आता याचं उत्तर बघा, सेंद्रिय पदार्थ यामध्ये शेण खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खत ही सेंद्रिय खत होत. ज्या मृदेत शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो अशा मृदेत गांडूळ, सहस्त्रपात म्हणजे पैसा किडा, पैसा माहितीये का तुम्हाला, म्हणजे आपण त्याला टच केला की तो गोल गोल होतो बघा, तो पैसा किडा, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी प्राण्यांचं प्रमाण जास्त असतं. सेंद्रिय खत मिश्रित मातीतील सूक्ष्मजीव उदाहरणार्थ जीवाणू, कवक इत्यादी, वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृत अवशेष इत्यादी विघटन करणाऱ्या घटकांचं विघटन करतात आणि त्यामुळे मृदेतील ह्युमसचं प्रमाण वाढतं व मृदेची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणं खूप आवश्यक आहे. त्यानंतरचं तिसरी माहिती आपल्याला लिहायची, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची माहिती मिळवण्याचं ठिकाण. त्याचं उत्तर बघा, विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याची महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, जिल्हा मृद परीक्षण केंद्र, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ या ठिकाणी माहिती मिळू शकते. जिल्हा मृद परीक्षण केंद्रात मृदेचा प्रकार, मृदेतील सुपीकता, मृदेतील ह्युमसचं प्रमाण इत्यादी बाबींचं परीक्षण केलं जातं. मृदेच्या परीक्षणाच्या आधारे विशिष्ट पिके घेण्यासाठी शेतातील मृदा सक्षम आहे का याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. आता या तिसऱ्या प्रश्नातला शेवटचा प्रश्न, वनस्पती जीवनातील मृदेचं महत्व. याचं उत्तर बघा की पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती होत. वनस्पतींची निर्मिती, वाढ व आधार यासाठी मृदेचं अनन्य साधारण महत्व आहे. केवळ योग्य हवामान आणि भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश एवढाच पुरेसा नसतो. आता यानंतरचा जो काही चौथा प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला एक तक्ता पूर्ण करायचा होता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, चौथा प्रश्न आहे आपला मृदेच्या संदर्भात तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये तीन तुम्हाला वेगवेगळे कॉलम्स दिसतात, तीन तक्ते दिसत आहेत. त्यामध्ये क्रिया, परिणाम, सुपीकता वाढते का कमी होते हे आपल्याला सांगायचंय.
क्रियाभगम बांध बंदिस्ती करणं परिणाम सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात नाही आणि सुपीकता वाढते. दुसरी क्रिया वृक्ष लागवड, परिणाम वाऱ्याचा वेग कमी झाला, सुपीकता वाढली. तिसरी क्रिया काही काळ जमीन पडीक ठेवणं, मृदेची सुपीकता टिकून राहते, सुपीकता वाढते. चौथी क्रिया सेंद्रिय खतांचा वापर, परिणाम ह्युमसचं प्रमाण वाढतं, सुपीकता वाढते. त्यानंतर पुढे उत्तर उताराच्या दिशेनं आडवे जर खोदणं तर परिणाम आहेत उतारावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी होऊन मृदेची झीज थांबते, सुपीकता वाढते. त्यानंतर शेतात पालापाचोळा जाळणं मृदेतील राखेचं प्रमाण वाढतं आणि सुपीकता कमी होते. त्यानंतरची पुढची आपले पुढची क्रिया आहे सेंद्रिय खतांचा वापर, सूक्ष्मजीवांना पोषक ठरतं, त्याचे परिणाम आणि सुपीकता वाढते. त्यानंतर अतिरिक्त जलसिंचन क्रिया तर क्षारतेचं प्रमाण वाढतं, सुपीकता कमी होते. आणि शेवटची क्रिया रासायनिक खतांचा अतिवापर करणं, मृदेतील सूक्ष्मजीवांचं प्रमाण आणि ह्युमसचं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे सुपीकता कमी होते. तर अशा पद्धतीने आपला या पाठाचा जो काही स्वाध्याय होता तो या ठिकाणी संपतो. आता या संपूर्ण स्वाध्यायामध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. त्याच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने यापुढील जे काही पाठाचे स्वाध्याय आहेत, या पूर्वीच्या पाठाचे स्वाध्याय आहेत, ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता सातवी भूगोल मराठी व सेमी माध्यम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढील भागामध्ये नवीन पाठाच्या स्वाध्यायासोबत. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.